भैयूजी महाराजांनी महाराष्ट्र मध्ये बरेचसे कार्यक्रम केले होते त्यांनी शेतकरी साठी आणि जे एच आय व्ही ग्रस्त जे मुला होता त्यांच्यासाठी एन जी ओ पण सुरू केली होती स्कूल पण सुरू केली होती भय्यूजी महाराज नंतर त्यांच्या केसच्या काय झालं त्याबरोबर आज आपण बोलणार आहोत आयुष्य बरोबर काय केसच्या नेमकी काय झालं आता नमस्कार केसच्या झाला आहे प्रकरण कोर्टमध्ये आत्ताच हॅ आहे मी कोर्टमध्ये दाखल केली आहे त्यांची त्यांच्या स सजा बडावल्या मी दाखील केली आहे आत्ताच मी न्यायालयामधून हे बोलते आहे की त्यांना सहा वर्षांची सजा झाली होती आत्ताच जे बेलमध्ये निघाले पण मी हायकोर्टला आला दहा वर्षाची स सजा, सजा पुन्हा दाखील केली होती ते ठीक आहे न्यायालय जे आपल्याला काय करतोय न्यायालयाप्रती भायू महाराजांच्या केसामध्ये जे करतोय मला खूप आभार आहे त्यांचा की मला न्याय मिळाला महाराजांची महाराजांचा न्याय मिळाला ते ठीक आहे आता काय काय चालू आहे ते केसामध्ये चालू आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्यामध्ये पहिजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी बरेच काही केले होते त्यांची एन जी ओ पण महाराष्ट्रामध्ये सुरू होती उस्मानाबादमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी स्कूल पण सुरू केली होती ते स्कूल आता सुरू आहे की बंद झाली काय नेमकी काय आहे आता स्थिती उस्मानाबादमध्ये जे स्कूल चालू केली होती महाराजांनी ते आत्ताच बंद झाली आहे कशा आहे की आम्हाला तुमचे चॅनलमधून खूप एक गोष्टी करायची आहे की आम्हाला महाराष्ट्र गव्हर्मेंटसाठी काय हेल्प पाहिजे काय की कशा आहे की हेल्प आत्ताच ते रजिस्ट्रेशन नाही झालं आहे त्याची शाळामध्ये एक वेळी त्या रजिस्ट्रेशन झाला होता त्याजवळ आपण शाळा सुरू करू शक करू शकतो पण आत्ताच रजिस्ट्रेशन नाही आहेत ते मुलामुली अनाथ मुलामुली ते आत्महत्याग्रस्त किसानांचे मुलामुली अनुसूचित जाती जनजातीचे मुलामुली आत्ताच शाळा शिक्षाच मिळत नाही त्यांना महाराजींचं स्वप्न होतं की त्यांना आपण एक शिक्षा खूप फार मोठी एक शिक्षा करायला आहे ते आपण करू शकता आहे पण नाही झाला ते ते मी तुमचे चे माध्यमातून हे प्रार्थना करते आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची की आम्हाला हेल्प करूया त्या त्याचबरोबर की हा महाराष्ट्रांचे कार्य जे आहे उस्मानाबादमधून जे साला महाराजांनी सुरू केली होती आपण ते पुढा पुढे करू शकता ते पुढे चलायचे आपल्याला आम्हाला तुमची हेल्प पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी एच आय व्ही ग्रस्त मुलांसाठी जे कार्यक्रम त्यांनी सुरू केलं होतं ते आता सुरू आहे की बंद झालं ते ते एच आय व्ही मुला मुलींसाठी जे आपण बालगृह उघडलेलो होतो ते सुरू आहे ते व्यवस्थित चालू आहे पण ते ग्रांट नाही भेटली असं आपल्याला ग्रांट नाही भेटली ते मी पुन्हा एक बारी तुमचं महाराष्ट्र तुमचे माध्यमवरून एक विनंती करते की मला हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे त्याचबरोबर आपण ग्रांट मिळू शकताय आणि ते मुला मुलींसाठी आपण काहीतरी करू शकतोय आणि आणखी जे इकडे जे आश्रम आणि ते होते ते आता सुरू आहे हो हो ते सगळे सुरू आहे ते व्यवस्थित चालू आहे ते करतो आहे मी कशा कशा करतो आहे हे मी सांगतोय तुम्हाला पण हा ते महाराष्ट्रांची जे जे कार्य प्रकल्प महाराजजींनी सुरू केले होते ते बरोबर चालू आहे पण ते उस्मानाबादसाठी आणि आय व्ही मुला मुलींसाठी ते आपल्याला ग्रांट आणि रजिस्ट्रेशन पाहिजे जेव्हा जी होते तेव्हा बरेचसे जे नेते होते ते इकडे येत होते त्यांच्या दर्शनासाठी आता कोणी येते की सगळं विसरले नाही नाही ते येत नाही आता कोणी कोणी फोन येऊता आहे की भाभीजी आ, आ तुम्ही कशी आहे बाळा कशी बाळा कशी आहे गुरुजींची बरोबर आम्ही प्रार्थना करतो आहे हे एक दोन नेते करतो आहे ते विसरू नाही पण ते जे लो बरेच लोक बरेच नेता आले होते ते यु येत नाही